राजधानीचे शिलेदार या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। आपण सातारा जिल्ह्यातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या मुलाखती घेतोय। आज आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष ज्ञानदेव पाटोबल। आप्पा नमस्कार। नमस्कार आप्पा, खरंच अभिमान आहे आम्हाला तुमचा। एक सैदापूर सारख्या ग्रामीण भागातून तुम्ही, तुमचं मूळ गाव, आणि तुम्ही आज राज्याचं नेतृत्व करताय तलाठी संघटनेचं। किती सभासद आहेत राज्यामध्ये? एकूण 12,636 तलाठी पदे आहेत आणि 2106 मंडल अधिकारी अशी सध्या कार्यरत तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांची पदं आहेत। संघटनेबद्दल तुम्ही माहिती सांगा, संघटना किती जिल्ह्यात आहे आणि कधीपासून ही स्थापना झाली? संघटना महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचं कार्यक्षेत्र संपूर्ण राज्यामध्ये म्हणजे 36 जिल्ह्यामध्ये आहे। यापूर्वी मुंबई राज्य अस्तित्वात होतं, त्यावेळी 5 एप्रिल 1946 साली तत्कालीन सभासदांनी एकत्र येऊन मुंबई राज्य इलाका कुलकर्णी व तलाठी युनियन या नावानं संघटनेची स्थापना केली। त्यावेळी तत्कालीन खासदार मोरारजीभाई देसाई, भाऊसाहेब हिरे आणि भाऊसाहेब सौंदनकर या राजकीय पुढाऱ्यांनी एकत्र येऊन या घटकाच्या संघटनेची स्थापना नाशिक जिल्ह्यामध्ये केलेली आहे। आप्पा, हे संघटनेचं ध्येय धोरण काय आहेत आणि काय फलित होतं या? त्यावेळी तलाठी हा शासकीय कर्मचारी असल्यामुळं त्यांच्या असणाऱ्या अडीअडचणी आणि त्यांच्या मागण्यासंदर्भात एकत्रित शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अशी युनियन स्वतंत्र अशी नव्हती। 1946 म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळ आहे, त्या काळात संघटना स्थापन होणं म्हणजे फार मोठं एक योगदान देण्याजोगं काम होतं। पण तत्कालीन राजकीय लोकांनी आम्हाला पाठबळ दिलं आणि तलाठी संघटनेची स्थापना केली। आप्पा, 12,600 तलाठी आणि साधारणतः 2,106 म्हणजे साधारणतः मंडळ अधिकारी आणि वेगवेगळे अधिकारी, त्यात कशा पद्धतीनं तुम्ही त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करता संघटनेच्या? संघटनेचं काम करत असताना आमच्या प्रत्येक 6 डिव्हिजन आहेत। 6 डिव्हिजनवारे प्रत्येक डिव्हिजनला आम्ही त्या ठिकाणी स्वतंत्र असे उपाध्यक्षपद निर्माण केलं आहे, सरचिटणीसपद निर्माण केलं आहे। आणि या 6 डिव्हिजनमधून प्रत्येक जिल्ह्यातून एक एक प्रतिनिधी तर घेतला जातोच, परंतु राज्याची जी कार्यकारिणी असते यामध्ये 10 लोक ही काम करत असतात। आणि ते 10 लोकांची ही जी कोर कमिटी आहे ही या लोकांची, तलाठ्यांचे, मंडल अधिकाऱ्यांचे प्रश्न हे शासनाकडे मांडण्यासाठी प्रयत्न करत असतात, सोडवण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात। आप्पा, मला सांगा तुम्ही, अधिवेशन तुमच्या काळात कोणती कोणती झाली आणि त्याचं फलित काय झालं अधिवेशनाचं? अधिवेशन मी संघटनेचं काम करायला लागल्यापासून नाशिक आहे, जळगाव आहे, पुणे आहे, औरंगाबाद आणि 2016 आपण कराडला सुद्धा अधिवेशन राज्य तलाठी संघाचं घेतलेलं आहे। या अधिवेशन पंचवार्षिक असतं, 5 वर्षातून आमचे सर्व सभासद महाराज्यातले एकत्र येतात आणि हे अधिवेशन 2 दिवसाचं असतं। आदल्या दिवशी सभासदांचं मनोगत व्यक्त करून असतं, त्यांच्या अडीअडचणी मांडण्यासाठी त्यांना व्यासपीठ हे तयार करून दिलेलं असतं। आणि दुसऱ्या दिवशी प्रमुख पाहुणे मग राज्याचे महसूल मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, जे काय आम्हाला उपलब्ध होतील अशा अधिकारी आणि नेत्यांच्या उपस्थितीत आमचं अधिवेशन हे पार पडतं। त्या ठिकाणी महत्त्वाच्या मागण्या मांडल्या जातात, त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला जातो। आता मला सांगा, आता अधिवेशन झालं, कराड झालं, औरंगाबाद, जळगाव, नाशिक, खरं तर महसूल विभागाचे अनेक प्रश्न तुमचे म्हणजे खरं तर जनतेमध्ये थेट असणारा माणूस म्हणजे तलाठी, आता ऑनलाईन जी पद्धत झालेली आहे आणि जुने काय तलाठी आहेत आणि आता नवीन टेक्नॉलॉजी आली, कसा तुम्ही मेळ घालता सगळा? शासनाचा तळागाळातला प्रतिनिधी किंवा कणा म्हणून तलाठ्याकडे पाहिलं जातं। हे काम करत असताना शासनाची कोणतीही नवीन योजना आली तरीही जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे प्रमुख असतात, त्यातून तहसीलदार हे तालुके प्रमुख असतात आणि कोणताही अधिकारी प्रमुख हा आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त काम सांगत असतो। त्या अनुषंगानं तलाठ्यांच्याकडे पाहिलं जातं। कोणती योजना राबवत असताना तलाठी मंडलाधिकारी हे आपल्या घरचं काम आहेच आणि हे केलंच पाहिजे आणि जनतेसाठी करायचं आहे ह्या उद्देशाने हे काम करत असतो। हे करत असताना पूर्वी 7/12 हा हस्तलिखित स्वरूपात होता, पण शासनानं 2000 हा ऑनलाईन करण्यासाठी योजना आखली। मग 7/12 पूर्वी सजामध्ये असणारी गावं हस्तलिखित लिहिणं हे अनेक व्यापातून हा ऑनलाईन 7/12 जो सुरू झाला हा एक शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
ही योजना पूर्णत्वास नेलेली आहे. मला या ठिकाणी एक अभिमानानं सांगू इच्छितो की शासन कोणत्याही प्रकल्प राबवत असताना त्याचं इस्टिमेट केलं जातं, खर्चाची तरतूद केली जाते, प्रशिक्षण दिलं जातं, कर्मचारी नियुक्त केले जातात आणि मग तो त्यांचा प्रकल्प हा सुरू होतो. परंतु 7-12 संगणीकरणाचं काम तलाठ्यांना कोणत्याही प्रकारचं पूर्व प्रशिक्षण न देता, कोणतीही आर्थिक तरतूद नसताना तलाठ्यांनी स्वखर्चानं हा सात बारा संगणीकरणाचा महत्त्वाकांक्षी शासनाचा प्रकल्प हा पूर्णत्वास नेलेला आहे. या ठिकाणी आम्ही स्वतःचे लॅपटॉप वापरलेले आहेत, आम्ही खाजगी लोकांच्याकडून काही प्रशिक्षण घेऊन खाजगी लोकंसुद्धा आम्ही या ठिकाणी काम संपवण्यासाठी, एक तलाठ्याकडं 5-6 गावं असली तर जनतेचं काम करून संगणीकरणाचं काम करण्यास वेळ मिळत नाही, यातून आम्ही आमचे खाजगी लोकांचासुद्धा वापर करून या ठिकाणी हा प्रकल्प पूर्णत्वास नेलेला आहे. यातून जनतेला आवश्यक त्यावेळी पाहिजे त्या ठिकाणी ऑनलाईन 7-12 उपलब्ध करून दिलेला आहे. मला सांगा आप्पा, अनेक वेळा आंदोलन तुमचे आम्ही बघत असतो, लेखनीबंद आंदोलन आहे, अनेक वेळा म्हणजे शासन बदलतं, आता महाविकास आघाडी गेली, आता युती शासन आलं, त्याचा फरक तुम्हाला पडतो का तुमच्या संघटनेच्या कार्यकर्त्याचा किंवा लोकांचा न्याय देण्यासाठी काय होते? आता उदाहरण जर आत्ताचं घ्यायचं झालं तर महाविकास आघाडीचं शासन होतं, आत्तानंतर शिंदे आणि फडणवीस साहेबांचं शासन आलेलं एकत्र, यामध्ये पूर्वी ज्या मागण्या होत्या त्या आम्ही त्या शासनाकडे मांडलेल्या होत्या, ह्या मागण्या मांडलेल्या ज्या पूर्णत्वास गेलेल्या आहेत ह्याची थोडी गती कमी होते आणि मग त्या पूर्णत्वास किंवा त्याचा शासन निर्णय अंतिम होण्यासाठी नवीन आलेल्या शासनाकडं संबंधित आमचे म्हणजे महसूल मंत्री असतात यांच्याकडे पुन्हा आम्हाला बैठक घेऊन त्यांना ती मागणी मांडून त्यांच्याकडून मंजूर करून घ्यावी लागते. आता कोणत्या मागण्या तुमच्या महसूल? सध्या अत्यंत आमचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे शासनाकडे, तो म्हणजे आम्ही थोडासा इतिहास सांगायचा म्हटलं तर तलाठ्यांची जी पदं होती ह्या नवीन सजेवाढ होण्यासाठी 1983 साली तत्कालीन महसूल मंत्री आदरणीय शालीनताई पाटील यांनी त्यावेळी तलाठ्यांची 3000 पदे राज्यामध्ये वाढवली. त्यानंतर आम्ही 1990 सतत पाठपुरावा करतो की लोकसंख्या वाढलेली आहे, लोकांच्या कामांच्या अपेक्षा वाढलेल्या आहे, कामाचा व्याप वाढलेला आहे, नवीन सजे निर्माण होणं आवश्यक आहे. यासाठी कैलासवशी अशोकराव कोकाटेदादा यांच्या नेतृत्वाखाली सतत पाठपुरावा 2014 करून राज्यामध्ये 3165 नवीन सजे आणि 528 मंडलाधिकाऱ्यांची पदे ही पाठीमागच्या भाजप शिवसेनेच्या काळामध्ये, त्यावेळी ज्या महसूल मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील असताना ही त्यांनी मंजूर केलेली आहेत आणि ती पदे अजून भरली गेली नाहीत, यासाठी आम्ही शासनाकडे सतत पाठपुरावा करत आहोत. मागच्या महिन्यातच शासनानं ही पदे भरण्यासाठी आर्थिक तरतूद करून मंजुरी दिलेली आहे. मला सांगा, इथून पुढच्या काळात म्हणजे तलाठी हा अधिक चांगला काम करणारा तंत्रज्ञानात काम करण्यासाठी तुम्ही काय विशेष प्रशिक्षण देता का तुम्ही संघटनेच्या वतीने? आम्ही संघटनेच्या वतीनं काय कोणतेही प्रशिक्षण देत नाही, परंतु काळ बदललेला आहे. पूर्वीचा तलाठी हा 7वी पास किंवा जुने 11वी पास झालेला तलाठी होता. आता तलाठ्यांचं शैक्षणिक पात्रता ही पदवीधर आणि MSCET आहे. आमच्याकडं MBBS झालेले, डॉक्टर झालेले असे काही तलाठी आहेत की हे या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करतात. संगणक युग आहे, या युगामध्ये आम्ही स्वतः MSCET प्रशिक्षण सर्व तलाठ्यांनी घेतलेलं आहे आणि हे करत असताना शासनाची कोणतीही योजना असली तरी ऑनलाईन केली जाते. शासनाने एक सन 2014 एक शासन निर्णय केलेला आहे, जे सेवेत नवीन तलाठी येतील त्यांना 3 महिन्याचं प्रशिक्षण दिलं जातं. ते प्रशिक्षण हे सध्या औरंगाबाद, नाशिक, पुणे या ठिकाणी, अमरावती या ठिकाणी दिलं जात आहे. आपण तुम्ही कराड तालुक्यातल्या सैदापूरसारख्या ग्रामीण भागातून तुमचं शेती तुमचं बालपण गेलं आणि तुम्ही इतक्या मोठ्या संघटनेचे तुम्ही राज्याचा अध्यक्ष आहात, बालपणीच्या काही आठवणी सांगाल का? कसं शिक्षण तुमचं झालं आणि पुढचं? माझं गाव सैदापूर जरी असलं तर हे कराड शेजारी आहे आणि आमच्या सैदापूर गावामध्ये 7वीपर्यंतच मराठी शाळा जिल्हा परिषदेची JDP शाळा आहे. त्या शाळेमध्ये मी 7वीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर इयत्ता 8वीसाठी टिळक हायस्कूल कराड येथे मी
प्रवेश घेतला आणि त्यानंतर टिळक हायस्कूलला मी 1975 साली जुने 11वीची शेवटची बॅच म्हणून आम्ही तिथून बाहेर पडलो. त्यावेळी तत्कालीन मुख्याध्यापक कैलासवासी पागनीस सर होते, त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे त्यावेळी जुन्या बॅचला शिक्षण दिलं आणि त्यातून कॉलेजवरती पूर्वीचं आत्ताचं वेणुताई चव्हाण कॉलेज आणि पूर्वीचं कला वाणिज्य महाविद्यालय या ठिकाणी मी 76 ते 80 अशा प्रकारे पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. 1980 साली मी पदवी घेतल्यानंतर MA साठी मी सद्गुरु आडगे महाराज कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन 1982 MA चं शिक्षण पूर्ण केलं. हे करत असताना मी त्यावेळी सांगू इच्छितो की शाळेचं शिक्षण पूर्ण करत असताना मी माझी घरची परिस्थिती ही बेताची असल्यामुळं मी कारखान्याच्या ऊस वाहतूक ट्रॅक्टरवरती ड्रायव्हर म्हणून काम करत होतो आणि त्यातून मी शिक्षण पूर्ण केलं आणि एक ध्येय ठेवलं तर की मिलिटरीत जायचं म्हणून मी त्यावेळी भरपूर प्रयत्न केले, NCCचे सर्टिफिकेट मिळवले. परंतु एक असा एक आयुष्याला टर्न बसला की तत्कालीन कराडचे तलाठी कैलासवासी मोहनराव पवार यांच्याकडे एक हाताखाली एक कामासाठी एक उमेदवार आवश्यक होता आणि त्याने मला माहिती मिळाल्यानंतर मी त्यांच्याकडे गेलो आणि त्याने मला त्या ठिकाणी हाताखाली कामाचं प्रशिक्षण दिलं. या प्रशिक्षणातूनच 1984 मी तलाठी म्हणून माझ्या या जनतेच्या सेवेमध्ये रुजू झालो. किती वर्षाची सर्व्हिस झाली आणि शेवटचं पद कोणतं तुमचं होतं? मी 1984 साली तलाठी म्हणून लागलो तर त्यानंतर मी आमची जी परीक्षा डिपार्टमेंटली आहे ती परीक्षा पास होऊन 2010 मंडलाधिकारी झालो आणि 2013 कराडला संजय गांधी शाखेमध्ये नायब तहसीलदार म्हणून माझी नेमणूक झाली आणि 31/5/2016 मी शासनाची 32 वर्षे 264 दिवस सेवा करून सेवानिवृत्त झालेलो आहे. अप्पा खरंच म्हणजे खडतर प्रवास तुम्ही सगळा सहन करून इथपर्यंत तुम्ही आलेला आहात. खरं तर माझा एक शेवटचा प्रश्न आहे, आज नवीन पिढी जी तरडी होऊ इच्छिते, मंडल अधिकारी येऊ इच्छिते किंवा महसूल विभागात येऊ इच्छिते, त्यांना तुम्ही सल्ला काय द्याल त्यांना? मी यानिमित्त सांगेन की तलाठी हे पद हे अतिशय महत्त्वाचं आहे, सन्मानाचं आहे आणि एक जनतेची सेवा करण्याचं आहे. शासनाचा पगार घेऊन येणाऱ्या आपल्याकडं खातेदाराचं किंवा असणार ज्या अडीअडचणी संदर्भात आपल्याकडे जे लोक येतात यांची वेळेवर सेवा करावी की या पदाला फार मोठा सन्मान आहे आणि हे सन्मान राखण्याचं काम भावी माझे तलाठी मंडलाधिकारी या बांधवांच्यावरती, जेणेकरून तलाठ्यांचं जर सन्मान राहिला तर ह्या महसूल खात्याचा राहतो आणि महसूल खातं हे प्रशासनातील एक अग्रेसर असं खातं आहे. या खात्याचा सन्मान ठेवण्याचं काम हे तलाठी मंडलाधिकारी यांनी करावं अशी मी या निमित्तानं त्यांना आवाहन करतो. खरं तर कराडच्या कृष्णा कॉलनीच्या प्रत्येक संगमावर असलेल्या या सैदापूर नगरी कराड नगरीमध्ये अनेक कर्तृत्ववान हिरे जन्माला आले, त्यापैकीच एक म्हणजे नंदुरबार पाटबल आणि आता महाराष्ट्र राज्याचं तलाठी जे संघटनेचं आहे ते राज्याचं नेतृत्व करत आहेत. खरं तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे नव्या पिढीने यात यावं आणि प्रामाणिकपणे सेवा करावी असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. आपण तुम्ही आम्हाला वेळ दिला, धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद.